आय मराठी माय बोलीचं महा चॅनल। मला दिवसभर कामच संपत नाही, माझी सून चुली मोहर कशीच बसना, चार बुक शिकलेली आहे ना, स्वयंपाक येतच नाही बाई तिला, दोन कपडे घेणार, चार घंटे नदीवर जाणार, पुन्हा मुरकत मुरकत येणार आणि आयत्या ताटावर बसणार, पुन्हा आईचा नट्टापट्टा सुरू, जळलं मेलं लक्षण, मला पान फुलवा, अशी शेवंता मायची पिपाणी सुरू झाली। मन करण्यामध्येच बोलली, पण शेवंता माय काय बी म्हणा बाई, तुमची सून लय नादर, गावात दुसरी अशी बाई सापडायचीच नाही, गप ग माय तिचं काय कवती करते, मस्त पांढर कातड काय जाळायचं, बाईच्या जातीला चार काम आली पाहिजे, हिची मात्र कामाच्या नावानं नसती बॉम्ब। अशा बायकांच्या गप्पा सुरू झाल्या, हे यांचं रोजच, अन्नपूर्णाच्या भल्या मोठ्या अंगणामध्ये शेवग्याच्या वट्यावर ह्या सगळ्या आयाबाया जमायच्या, चर्चा व्हायची, वाद व्हायचे, भांडण व्हायचे, पण त्या ठिकाणी ते सोडून पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या दमानं नव्या विषयासर हजर। आजही तसंच झालं, सगळ्या बाया जमल्या आणि अन्नपूर्णा आपलं सगळं त्या बायासमोर सांगू लागली। अन्नपूर्णाचं भलं मोठं अंगण, अन्नपूर्णानं आपल्या अंगणामध्ये जाई जुई शेवंती कडुलिंब गोडलिंब सीताफळ जाम सगळे झाडं लावलेले, पण या सगळ्या झाडामध्ये तिचं आवडतं झाड म्हणजे शेवग्याचं झाड। हर हंगामामध्ये ज्यावेळेस शेवग्याला पांढरे शुभ्र फुलं यायचे, लुसलुशी शेंगा यायच्या, त्यावेळेस अन्नपूर्णाचा जीव सुपा एवढा व्हायचा। आळीत सगळ्याला ती शेवग्याच्या शेंगा वाटायची आणि तिला त्यात समाधान मिळायचं। आजही तसंच झालं, प्रयाग थोडीशी उशिरा आली आणि आल्या आल्या या भल्या मोठ्या अंगणामध्ये तिनं या झाडाला हात लाव, त्या झाडाला हात लाव, त्या फुलाला हात लाव, या फुलाला हात लाव, असं करत 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 सगळं अंगण फिरलं। अन्नपूर्णाचं लक्ष तिच्याकडे होतच, कुठं काय तोडते की हे अन्नपूर्णा पाहतच होती, प्रयागलाही हे माहीतच होतं, प्रयागनं काहीच तोडलं नाही, फक्त हात लावून 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 ती शेवग्याच्या वट्ट्यावर आली आणि शेवग्याच्या वट्ट्यावर आल्यावर शेवग्याला लुसलुसीत लागलेल्या दोन शेंगा तिनं कचकन तोडल्या। तशी अन्नपूर्णा धावली, ए कशाला हात लावते ग शेवग्याच्या झाडाला, तू बाई माणूस कशी हाय काय नाही माहित नाही, असं म्हणताच प्रयागला खूप राग आला, तिनं तोडलेल्या शेंगा फेकल्या आणि गाल फुगून बसली। पाहणाऱ्या बायका पाहतच राहिल्या, मनकर्णा बोललीच, हा वाका एवढं चिडायला काय झालं, तिनं दोनच तर शेंगा तोडल्या, अगं दोन शेंगा नाही शेवग्याच्या झाडाला हात पण लावायचा नाही हे तुम्हाला माहित आहे ना, शेवग्याच्या झाडाला हात लावला की माझी तळपयाची आग मस्तकाला जाते, अव सगळ्या गावाला माहित आहे, पण असं का तुम्ही का सांगत नाहीत, दरवेळेस सांगा 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 म्हटलं का तुम्ही काय करता, वेळ आल्यावर सांगतो वेळ आल्यावर सांगतो, आता सांगाच बरं। या बोलण्याकडे अन्नपूर्णाचं लक्षच नव्हतं, शेवंता मायस मध्ये बोलली, अगं तुम्ही आत्ता आत्ताच्या पोरी, तुम्हाला काय माहित आहे या शेवग्याच्या झाडामध्ये अन्नपूर्णाचा किती जीव आहे, माहित नाही तर तुम्ही सांगा की शेवंता माय, माय मी कशी सांगू ग, तुम्ही अन्नपूर्णालाच विचारा की, नाही तुम्ही सांगा तुम्ही सांगा, बायकांनी एकच गलका केला। शेवंता माय उठली आणि अन्नपूर्णाजवळ गेली, माय अन्नपूर्णा सांग माय सांग आज काय आहे ते, शेवंता माय आता सांगून काय उपयोग, माय सांग मनावरचं वजं हलकं होईल बाई, हो माय मोकळी हो, असं म्हणते शेवंता माय, ऐक तर मग सांगते बायानो ऐका, असं म्हणतात सगळ्या बायांनी कानं टवकारली आणि अन्नपूर्णा सांगायला लागली, ऐका बायांनो असल मी तेव्हा 10-12 वर्षाची, लग्न होऊन या घरात आले, तसं माहेरा मी लाडाकोडात वाढलेली दुधा तुपात न्हालेली, पण सासरी मात्र सगळं जमतेमच होतं, नाही म्हणायला हे एवढं मोठं अंगण, पत्र्याच्या दोन खोल्या आणि संगतीला एक गाय होती,
जसं जसं वय वाढायला लागलं तसं तसं संसाराचं झळ काय असते याचे चटके मला बसायला लागले. गायीच्या संगतीला घेऊन या भल्या मोठ्या अंगणाची वळख झाली, पण हातातोंडाची गाठ पडणं मुश्किल होऊ लागलं, कारण खाणारी तोडं चाराची आठ झाली. काय करावं काय करावं विचार करून डोक्याचा भुग्गा झाला. तेव्हा मी विचार केला, आता काही आपणच करायचे. खूप वाटलं की माहेरला जावं, काहीतरी मदत मागावी, पण मन धजना. तेव्हा या बड सगळ्यात मोठ्या अंगणाला संगतीला घेतलं आणि त्याच्यात पालेभाज्या लावल्या, फळभाज्या लावल्या, बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागलं. तेव्हा वाटलं एक गाय आहे त्याच्या संगतीला म्हैस एक घ्यावी. संसाराचा गाडा पुढे पुढे नेणं तर भागच होत. मनाचा निश्चय केला माहेरला जायचं आणि उसनवारी करायची. गेले माहेरला, पण तिथं कोणीच दाद लागू दिली नाही. रिकाम्या हातानं गेले, पण रिकाम्या हातानं आले नाही. माहेरच्या अंगणामध्ये शेवग्याचं एक रोप होत, त्या रोपाला संग घेऊन आले. मनात सळ टोचू लागली, आपल्याजवळ पैसा नाही म्हणून कोणी आपल्याला मदत करणार? पण हे शेवग्याचं झाड बघा कसं आहे. या गरिबीच्या अंगणामध्ये शेवग्याचं झाड मी लावलं आणि ते बहरू लागलं. ताडावानी ते वाढलं, त्याच्याकडे पाहता पाहता आनंद वाटू लागला. पण माझं दुर्दैव इथंही आडवं चालू आहे. झाड इतकं वाढलं पण फळं ना फुलं ना. दर हंगामामध्ये त्या झाडाकडे पाहायचं आणि निराश व्हायचं. लेकरं मोठे होत होते, खर्च वाढत होता. मी हे हट्टीच, लेकरायला मी कामाला जुंपलंच नाही. दोन पोरं आणि दोन पोरी, त्यांना शिक्षणाची वाट दाखवली. दोन पोरं पैकी एक पोरग शिक्षणाकडे वळलं, पण एक पोरग मात्र शिकच ना. लहानपणापासून त्याचं काही ना काहीतरी दुखणं चालूच होतं. वाटलं लहान आहे, मोठं झाल्यानंतर सगळं बरं होईल. दिवसामागून दिवस जात होते, दरिद्र वाढत होतं, आणि हे शेवग्याचं झाड मात्र नुसतं ताडावानी वाढतच होतं. फळही देत नव्हतं आणि फुलंही देत नव्हतं. पोरग वरचेवर दुखण्यानं तडफडत होतं. आणि बायांनो, त्या साली इतका पाऊस झाला की तोंड काढायला जाग उरली नाही. नदी नाले तुडंब वाहू लागले, शेताच्या शेत या पावसाने उद्ध्वस्त केले. माझं अंगण जे फळांनी फुलांनी डवरलेलं होतं ते तर कधीच साफ झालं. माझ्या अन्नाचा घास या पावसाने हिरावून घेतला, त्याच्यातच पोरानं दुखणं काढलं. आणि पोरग तडफडू लागलं. आता जिथं हातातोंडाची गाठ पडणं मुश्किल झालं, तिथं पोराला दवाखान्यात कशी नेणार? दुर्लक्ष करू लागले. आज कमी होईल उद्या कमी होईल, आज कमी होईल उद्या कमी होईल, पण पोराचं दुखणं वाढतच होतं. पावसानं बाहेर तोंड काढणं मुश्किल झालं होतं. एक दिवस झाला, दोन दिवस झाले, चार दिवस झाले, पाच दिवस झाले, पाऊस उघडायचं नावच घेत नव्हता. घरामध्ये उपासमारीनं तडफण्याची वेळ आली. पण काय सांगू बायांनो, मी नुसतं पाहत होते, त्या पुरामध्ये मी का वाहून गेले नाही असा प्रश्न मला सतावत होता. कारण चार लेकराच्या बापानं हे लेकर माझ्या पदरात टाकून कधीच मुक्ती मिळवली होती, पण या लेकराची मी माय होते. मी कशी मरू? लेकरासाठी मी जगत होते. मी मेले नाही, पण लेकराकडे पाहून माझा जीव व्याकुळ होत होता. पोटातलं आतड तडतड तुटत होतं. मी काहीच करू शकत नव्हते. माझ्या सगळ्या अंगणातला भाजीपाला गेला, पण बायांनो हे शेवग्याचं झाड मात्र ताडासारखं तसंच उभं होतं. पावसानं पुरानं त्याला काहीच झालं नाही. मला खूप राग आला आणि एक दिवस पाऊस उघडला तेवढ्यात मी घरामध्ये धावत गेले, कुऱ्हाड घेतली आणि शेवग्याच्या झाडावर असा घाव घालणार की दुखणेलं पोरग सरपट आलं. माय माय काय करतेस तू, काय करतेस? अरे सरक बाजूला, नुसतं ताडावानी वाढलेलं हे झाड फळं ना फुलं ना,
याचे तुकडे तुकडे करते जळताना तरी कामाले नको माय नको तुझा राग या शेवग्याच्या झाडावर काढू नको असं म्हणून बारीक हातानं लेकरानं शेवग्याच्या झाडाला कवटाळलं. त्याचे बारीक हात पाय थर 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 कापायला लागले. पोट धडा 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 भात्यावणी उडायला लागलं आणि पोरानं भडा 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 उलटी केली आणि डोळे मिटले. माझ्यासमोर अंधार दाटला. मी जोरात किंचाळे आंत्या. पोरी धावून आल्या. आंत्यानं या जगाचा निरोप घेतला होता. मी खूप ऊर बडून घेतला. जोर जोरात आरडाओरडा केला. पण माझं काहीच चाललं नाही. माझं पोरग उपास मारीनं तडफडून मेलं होतं. मी माय नुसतं त्याच्याकडे पाहतच राहिले पाहतच राहिले. त्यानं डोळे मिटले पण त्याचे हात शेवग्याच्या बुंध्याला तसेच होते. आणि काय सांगू बायांनो, त्या सालपासून हा शेवगा बहरला फुला फळांनी डवरला. त्याला इतक्या शेंगा येऊ लागल्या इतक्या शेंगा येऊ लागल्या की त्या शेंगा काढता काढता आम्ही थकू लागलो. त्या शेंगा बाहेर नेऊन आम्ही विकू लागलो. माझ्या मोडक्या संसाराचा आधार शेवग्याचं झाड बनलं. आणि त्या शेवग्याच्या झाडाच्या उत्पन्नावरच मी माझ्या दोन पोरीला उजवलं. एका पोराला दुकान टाकून दिलं. आज ते पोरग चांगलं दुकानदार म्हणून नावा रुपायला आलं. पण बायांनो, माझ्या संसाराचा मोडक्या तोडक्या या संसाराचा भार व्हायला त्या शेवग्यानं, कारण शेवग्यामध्ये जाता जाता माझ्या लेकरानं आपला जीव दिला होता. मग या शेवग्याच्या झाडाला मी कशी विसरू. तुमच्यासाठी पाहणाऱ्यांसाठी हे शेवग्याचं झाड आहे पण माझ्या पोटचा गोळा आहे. सांगा बायांनो, मी या पोटच्या गोळ्याला तुम्हाला कशी हात लावू देऊ असं म्हणून अन्नपूर्णाने जोरात हंबरडा फोडला. आंत्या, तिच्या हंबरड्यानं ऐकणाऱ्याच्या काळजात सर्र झालं. बायांनी डोळ्याला पदर लावला. प्रयाग उठली. तिनं फेकलेल्या शेंगा उचलल्या कपाळाला लावल्या आणि अन्नपूर्णाच्या वटीत टाकल्या. अन्नपूर्णाच्या वटीत टाकल्या. अन्नपूर्णाच्या वटीत टाकल्या. धन्यवाद.